नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस आई एकमधून सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज तारीख आहे 27 जानेवारी 2022. आज संध्याकाळी 8 वाजता आयोगामार्फत एक महत्त्वाची अपडेट आली. अपडेट खूप महत्त्वाची आहे, कारण येत्या काळामध्ये मेन्स एक्झाम होणार होत्या, जी कंबाईंड ग्रुप बी 2020 संदर्भात पी एस आय एस टी एस ओच्या, तर त्या एक्झाम पोस्टपेंड करण्यात आलेल्या आहेत. ओके, काय अपडेट आहे पूर्ण पाहू. विषय या ठिकाणी देखील महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट बहुमुख्य परीक्षा 2020 आयोजनाबाबत या ठिकाणी स्पेसिफिक एक्झाम मेन्शन केली नाही की पी एस आय एस टी एस ओ, तर सर्व एक्झाम संदर्भात विचारलं आहे. जे मुख्य परीक्षा होणार होती कंबाईन ग्रुप बीची, त्यांच्या आयोजनासंदर्भात या ठिकाणी डायरेक्ट स्पष्ट लिहिलं आहे. तर लेखी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त परीक्षा 2020 दिनांक 25 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध उत्तर तालिकेसंदर्भात मान्य उच्च न्यायालयाने मुंबई येथे दाखल रीट क्रमांक 571 प्रकरणी मान्य उच्च न्यायालय दिनांक 24 जानेवारी 2022 रोजी दिले आदेशानुसार. आता हे प्रकरण कधी गेलं होतं, तर विद्यार्थ्यांनी बघा 25 नोव्हेंबर 2021 टाकलं होतं. त्याचा रिझल्ट आला कधी, 24 जानेवारी 2022 म्हणजे मान्य उचलण्याचा आदेश आला. त्यानुसार 86 उमेदवारांना काय केलं, जे 29-30 रोजी परीक्षा होणार होती त्या परीक्षेसाठी प्रवेश द्यायचं त्यांनी ठरवलं होतं. आयोगामार्फत तशी नोटिफिकेशन सुद्धा आली होती की आम्ही 86 विद्यार्थ्यांना पोर्टल उघडून देऊ, त्यांनी 2 दिवसामध्ये फॉर्म भरायचा म्हणून. ओके, ही तर सर्व माहिती ती. त्यानंतर मान्य उचलण्या दिनांक 24 जानेवारी 2022 रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने, ओके, तर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण या ठिकाणी आता रीट क्रमांक आहेत भरपूर प्रमाणात, 182 आहे. त्यानंतर नागपूर येथे अर्ज दाखल केला होता 110 क्रमांक 2022. त्यानंतर औरंगाबाद येथे सुद्धा दाखल केला होता 743-62-198 ह्या प्रकरणी बघा 86 उमेदवारांव्यतिरिक्त काही उमेदवार होते त्यांना सुद्धा तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश देण्याचे निर्देश दिले होते. म्हणजे विद्यार्थ्यांनी मुंबई औरंगाबाद नागपूर या ठिकाणी सुद्धा रीट टाकल्या होत्या, आपण म्हणतो अर्ज दाखल केला होता त्या ठिकाणी. ओके, त्या अनुषंगाने आयोगाने 86 उमेदवारांव्यतिरिक्त सुद्धा प्रवेश दिला होता. ही हिस्ट्री याबाबत या परीक्षेसंदर्भात. ते तुम्हाला तर माहिती का कंबाईन ग्रुप जी ग्रुपचे ते 3 आन्सर की निघल्या होत्या, त्याच्यासुद्धा आक्षेप विद्यार्थ्यांनी नोंदवला की 3rd आन्सर की काढली होती त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम होते, त्याच्यामुळेच विद्यार्थी काय होते जे मान्य उच्च न्यायाकडे गेले होते. त्यानंतर 3rd याच्यामधले की कोणत्याही परीक्षेकरता, आता मेन आहे आयोगाने त्यांचे कारण स्पष्ट केले त्या ठिकाणी की कोणत्याही परीक्षेकरता प्रवेश देण्यात आलेल्या उमेदवारांच्या संख्येच्या मर्यादेतच आयोगाच्या कार्यालयाकडून उत्तरपत्रिका व प्रश्नपुस्तिकांची छपाई करण्यात येईल. मग जेवढे विद्यार्थी तेवढे विद्यार्थ्यांचीच किंवा मर्यादित संख्येमध्येच आयोगी कार्यालयाकडून तेवढीच छपाई करण्यात येते. यामध्ये ऐनवेळी कोणत्याही कारणामुळे प्रवेश द्यायच्या उमेदवारांच्या संख्येत अल्प प्रमाणात होणारी संभाव्य वाढ विचारात घेतली जाते. विषयांकित परीक्षेच्या अनुषंगाने राज्यातील विविध न्यायालयांनी दिलेल्या आदेशामुळे उमेदवारांच्या पूर्वनिश्चित संख्येपेक्षा खूप जास्त उमेदवारांना प्रवेश द्यावा लागणार असल्याने आयोगाकडून छपाई करण्यात आलेल्या प्रश्नपुस्तिका व उत्तरपत्रिकाच्या आधारे परीक्षा आयोजनात आयोजन करणे, तसेच परीक्षा आयोजनासंदर्भातील इतर संबंधित बाबीची व्यवस्था करणे नंतर अल्पकालावधीत ते शक्य होणार नाही. म्हणजे आयोगाने सांगितलं की मर्यादेतच प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका छपाई करण्यात येते, आणि काही प्रमाणात जर संख्या वाढली तर ती सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी ॲडजस्ट होतं, पण आता जी संख्या आहे ती जास्त झाली तर त्याच्यामुळे जी प्रश्नपत्रिका आहे उत्तरपत्रिका हे शक्य होणार नाही, अल्पकालावधीत शक्य होणार नाही या ठिकाणी सांगितले. त्यानंतर या वाजता दिनांक 29 जानेवारी 32 जानेवारी दिनांक 5 फेब्रुवारी व 12 फेब्रुवारी जे एक्झाम होणार होत्या. आता तुम्हाला माहिती पी एस आयची तर कंबाईन तर जी पहिले जी मेन्स एक्झाम आहे ते पहिला पेपर सारखाच असतो. त्यानंतर जे 2-3 पेपर असतात प्रत्येकाचे, पी एस आयच्या वेळा एस टी आयचा आणि एस ओ जे सेकंड पेपर असतो, ती ह्या ठिकाणी डेट दिली की 30 जानेवारी 5 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारी ह्या दिवशी ती होणार होती. तर ती एक्झाम आता पुढं ढकल, सरळ सांगितलं की जे कंबाईन ग्रुप बी 2020 एक्झाम आहे मेन्सच्या जे देणार होते, आता ती एक्झाम आता पोस्टपेंड करण्यात आली. म्हणजे 12 फेब्रुवारी त्यानंतर 29-30 आणि 5 फेब्रुवारी हे एक्झाम त्या ठिकाणी होणार नाही. म्हणजे सरळ जे कंबाईन ग्रुप बी मेन्स 2020 ही पोस्टपेंड झालेली. त्यानंतर चौथं की महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वशा 2020 उत्तर तालिकेसंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक 1056-2021 प्रकरणी न्यायाधिकरणाचा अंतिम निर्णय झाल्यानंतरच त्याच्या आधारे विषयांकित परीक्षेच्या आयोजनासंदर्भातील पुढील निर्णय घेण्यात येऊन परीक्षेचे सुधारित दिनांक निश्चित करण्यात येईल. म्हणजे जेवढी फायनल डिसिजन येईल त्यानंतरच हे एक्झाम घेतले जातील. नंतर की अंतिम न्याय निर्णय येईपर्यंत परीक्षेच्या आयोजनासंदर्भात सर्व प्रक्रिया स्थगित करण्यात, सर्व प्रक्रिया म्हणजे फक्त कंबाईन एक्झाम संदर्भात जे प्रक्रिया आहेत ते सर्व स्थगित करण्यात येते. म्हणजे या संदर्भात जेव्हा फायनल डिसिजन त्यानंतरच तुम्हाला डेट पाहायला भेटेल. आता तुम्ही म्हणता जी आता येणारे सर्व एक्झाम पोस्टपेंड आहे का, तर नाही आहे. जी महाराष्ट्र दुय्यम सेवा अर्जपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2021 म्हणता ही 2021 जी 26 फेब्रुवारीला होणार आहे, तर ती 100% त्या डेटलाच होणार आहे. फक्त इश्यू कोणता आहे 2020 मेन्स 2020 कंबाईन ग्रुप बी 2020 मेन्स एक्झाम संदर्भात आहे, जी पी एस आय एस टी एस ओ एक्झाम संदर्भात आहे, त्या एक्झाम सर्व पोस्टपेंड झाले आहेत. ते नव्याने आपल्याला डेट आयोगामार्फत मिळेल. ओके, ही महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो. या अपडेट संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया आहेत, काही समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मेन्शन करा. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.